नमस्कार, रामकृष्ण हरी दिव्यांगाची दिव्य शक्ती यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज पंचगव्य आयुर्वेदिक प्रोडक्ट या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे काय आपण औषधं तयार करतो त्याचे रिझल्ट ऍक्च्युअल काय आलेत, अर्थात त्याचे रिझल्ट काय आलेत, आपण हे विठ्ठल खेमनर गाव धनगरवाडी, त्यांचा तालुका आहे नारायणगाव आणि जिल्हा पुणे, ह्या ठिकाणचे जे आपले प्रेक्षक आहेत, जे आमचे मित्रबंधू आहेत, तर त्यांच्या मुलाला 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे. तर त्या मुलाचे फोटो मध्ये मी तुम्हाला जुने फोटो आहेत, 2017 पासून ते औषधी उपचार करतायत. तर त्यांना काय रिझल्ट आलाय तर त्या मुलाचे आपण छोट्याशा मुलाचे फोटो बघणार आहेत आणि त्यांच्या वडिलांचं, त्या मुलाच्या वडिलांचं म्हणजे की विठ्ठल खेमनर यांचं मनोगत आपण बघणार आहेत आणि त्या मुलाची आपल्या औषधाबद्दल काय भावना आहे हे पण छोटासा एक व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपलं आयुर्वेदिकचं प्रोडक्ट किती चांगल्या पद्धतीने काम करतं, दम्माने रिझल्ट येतात पण किती चांगल्या क्वालिटीचं काम करतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की त्यांना दिलतं काय, तर हा मी पंचगव्य आयुर्वेदिक शॅम्पू दिलता, त्याच्याबरोबर हे भृंगराज केस तेल दिलत, त्याच्याबरोबर आपण रसायन चूर्ण दिलत, पंचगव्य नश्य एक दिलत आणि साबण एक दिलते, साबण आंघोळीसाठी, शॅम्पू पण आपण डोक्याची मसाज करण्यासाठी दिलत. ह्या 4 ते 5 गोष्टी मी त्यांना केसासाठी दिलत्या, पण त्याचा रिझल्ट खूप भयानक आलेला आहे आणि खूप सारा असा रिझल्ट आलेला आहे. तर आपण बघूया, त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना नेमकं काय म्हणायचं आणि त्या छोट्या बाळाची पण काय मनोगत आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. जय श्रीराम बांधवांना. मी आणि माझं कुटुंब शंकर मोठा साहेबांचं मनापासून आभारी आहे. मी विठ्ठल खेमनर राहणार नारायणगाव जुन्नर पुणे. शंकर मोठा साहेबांचं याबद्दल धन्यवाद करतो की त्यांनी मला 2017 साली माझ्या मुलाचे केस हे पूर्णपणे विरळ झाले होते. पंचगव्याच्या माध्यमातून मी स्वतःही काम करतो आणि पूर्ण आमचं पंचगव्याची जी टीम आहे याच्यातून मी शंकर मोठाशी संपर्क करून महाभृंगराज तेल मागवलं, रसायन चूर्ण मागवलं आणि आवळा चूर्ण. याच्यात त्या माझ्या मुलाचे आज त्याचं वय 6 वर्ष आहे, तर जी केस पूर्ण विरळ झाली होती, दररोज संध्याकाळी मसाज करून संध्याकाळी आणि सकाळी त्या तेलावर तेलाचा त्याच्या डोक्यावरती लेप लावून, म्हणजे तेल लावून त्याचे केस आज परिपूर्ण असे उगून आलेले आहेत आणि लांबही झालेले आहेत. शंकर मुठाळ या अशी व्यक्ती आहे, पंचगव्याचं काम अपंग आहे पण पूर्ण मेहनतीने आणि एक खऱ्या अर्थाने शुद्धतेचं काम करतात याचा मला परिपूर्ण अनुभव आला. शेतकरी मित्रांनो, जे आईच्या जवळ जे बाळ दिसत आहे, जे छोटं तुम्हाला डोकं दिसत आहे, तो म्हणजे अर्जुन आहे त्यांचा. तर त्या अर्जुनचे पहिले जुने फोटो आहेत, जे की केस विरळ झालेले हे फोटो मी तुम्हाला दाखवत आहोत. त्यांच्या आईसोबत अर्जुन बसलेला आहे, तर ते तुम्हाला जे केस दिसत आहेत ते कमी ते अर्जुनचे आहेत. तर अर्जुनची मुलाखत ऐकू. हा माझा 6 वर्षाचा अर्जुन, याचे केस 1.5 वर्षापूर्वी पूर्ण विरळ झाले होते. आज या केसाची लांबी आणि त्याचा सिल्कीपणा इतका छान झाला आहे की आमचा अर्जुन दररोज केसाचीच काळजी करतो, केस कापून पण देत नाही, इतके करतो. अजून केस कापायचे का? नाही कापायचे. नाही कापायचे. पहिले केस कशी होती बाबा तुझी? कशी आली, कशी झाली होती केस तुझी? कशी उभी राहिली होती? केस राहिले होते तुझ्या डोक्यावरती? केस राहिले होते तुझ्या डोक्यावरती? आता कशी झाली?
आले. काय लावतो तू? तेल. कोणाचं? कोणतं तेल लावतो मला दाखव बरं. तेल कोणतं लागतो? कुठं आहे का इथं? बघ बरं, बघ बरं पटकन. कधी लावतो तेल? आणि औषध कोणतं खातो? आता नाही खात ना? आता नाही ना. भुरुंगाचं तेल लावतो ना आता? ठीक आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हे खरं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्यावाली जे तुमचा प्रश्न असेल, तुम्हाला जर केसाची काही समस्या असेल किंवा तुम्हाला काही मुतखड्याची समस्या असेल किंवा तुम्हाला मुळयादेची समस्या असेल किंवा तुम्हाला वात ह्या घोटे दुखत असतील तर ह्याची समस्या असेल, पित्त जर तुम्हाला समस्या असेल तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एकमेव चॅनल दिव्यांगाची दिव्य शक्ती या युट्यूब चॅनलवर भेटतील. तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटतील. आणि नैसर्गिक शेतीमधली कुठलीही समस्या आणि कोणतंही कारण असू द्या, तुम्ही कमेंट करा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा शंकर मुटा विडकर सदैव समर्थक राहील आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार राहील. जर शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ ऐका लाईक आवड असेल तर प्लीज लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर करायचं कारण असं आहे की दिन दुबळ्यापर्यंत माझ्या बळीराजापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे, कारण की नैसर्गिक शेती ही आज काळाची गरज आहे आणि पंचगव्य आयुर्वेदिक ही पण काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुमचा मित्र तुमची राजा घेतो. राम राम. जय जवान, जय किसान, जय गो माता.